शिवसेनेनं यंदा महापालिका निवडणुकीत पक्षाची जाहिरात गुजरातीमध्ये केली आहे, त्यामुळे वारं नेमकं कुणीकडे वाहतंय याचा अंदाज येईल. आता सेनेला भाषेचं वावघं राहिलेलं नाही. मुंबईतला कमी झालेला मराठी टक्का आणि वाढलेला गुजराती मतदार हे त्यामागचं कारण आहे. मुंबईची एकूण लोकसंख्या 25 कोटी, त्यापैकी मराठी 22% आहेत. गुजराती टक्का वाढून 16% झालाय. उत्तर भारतीयांची संख्याही 10% आहे. गुजराती मतदार मात्र वेगळाच विचार करतोय. विधानसभाचे इलेक्शन असते आणि म्युनिसिपॅलिटीचे इलेक्शनमध्ये खूप फरक आहे. म्युनिसिपॅलिटीच्या इलेक्शनमध्ये स्वतःला एरियामध्ये काय काय बाकी आहे काम ती करणारे लोक पाहिजे. ती पार्टी कुठली पार्टी आहे, ती पार्टीला वोट द्यायचं आहे, ती महत्वाचं नाही. व्यवसायासाठीच प्रसिद्ध असलेल्या गुजराती मतदारांना मात्र काम करणारा नगरसेवक हवाय. गुजराती वोटर्स अगर उतर जाते हैं तो पूरी जो भी हार या जीत रहेगी वो एक साइड होकर जाएगी. आपने देखा होगा एक शॉर्ट टाइम में हर पार्टी कोशिश कर रही है कि भी गुजराती वोटर्स को लुभाने की कोशिश कर रही है. कुछ सीटें गुजरातियों को डिवाइड की जा रही है कि भी नहीं ये एरिया में अगर कोई सब गुजराती ज़्यादा है तो वहाँ पर अपना ही कैंडिडेट जो है वो गुजराती इलाके खड़ा करे. मुंबईत अनेक पक्ष असल्यानं मराठी मतांमध्ये विभागणी होते, तर गुजराती समाज मात्र एका पक्षाच्या पाठीशी उभा राहतो, त्यामुळे महापालिकेच्या रणधुमाळीत मराठी पक्षांचं धावत दणाणलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, IBN लोकमत, मुंबई.